आताच्या घडीला दुग्ध व्यवसाय परवडतोय का आपल्याला? आता परवडतोय म्हणण्यापेक्षा हागण गाडीवर धावते म्हणायला लागलं. ते महत्वाचं इथून पुढं गाडवी काम करण्यापेक्षा डोक्यानं काम केलेलं कधीही चांगलं. सकाळी किंवा म्हणजे संध्याकाळी 40-50 लिटर, सकाळी 40-50 लिटर दूध झालं, परत नंतर आम्ही काम सोडून दिलं. ह्याच्या गायशींच्या आवड निर्माण झाल्यानंतर गायशींचं हे केलं. बरं, नाही 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 नाही, शेतीला जोडधंदा आपण का बाहेर कामाला जातोय, ह्यात इकडून 4 पैसे येतील तिकडून 4 पैसे येतील म्हणून दूधधंदा चालू केला होता. बर, पण जेव्हा हातून पैसा राहिला, आवड निर्माण झाली, तेव्हा आम्ही बाहेर जायचं कामाला सोडून दिलं. चेअरमन सांगायचं काय तुमची फॅट बसत नाही, पण आम्हाला खात्री होती आमची फॅट बसते. आम्ही गोदरेज कंपनीची पेंट वापरत होतो आणि पेंट एकदम हाय क्वालिटीची पेंट होती ती, का तर फॅट लागायचा न लागायचा विषय येत नव्हता. पण तरी पण तुम्हाला दर कमी मिळतो, दर कमी मिळत होता. बरोबर. कोरोनाच्या परिस्थितीत कसं नियोजन केलं दुधाचं? कोरोनाच्या परिस्थिती आली त्यावेळेस तुमचा दुग्ध व्यवसाय पण होता. मग कसं नियोजन केलं? कसं केलं म्हणजे आम्ही त्यात हे केलं नाही, आम्ही निगेटिव्ह विचार केला नाही, त्यात पॉझिटिव्ह परवडत आहे हे परवडत नाही असा विषयच घेतला नाही डोक्यात. कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही 1-2 गाय आणलीच. कोरोना काळात ही बेंगलोरची गाय आणलेली 85,000 तेव्हा रेट गाय मिळत नव्हतं, पण आम्हाला 85,000 म्हणजे लय वाटायचं ह्या गायसाठी. पण ती गाय एकदा आजारी पडली, काय वाटलं नाही, नीट झाली गाय. पण तिचा त्या गायला पहिल्यांदाच गाय आणलेली बेंगलोरवरून, ही बेंगलोरवरून गाय आणल्यानंतर आजारी पडली, गेले उच्चताप झाला, आम्हाला वाटलं गाय जगती का नाही मरती. मग त्या गायजवळ खर्च करून गाय वाचली. मग नंतर आम्हाला कळालं बाबा ही गायशीनला प्रत्येक गायला मुक्तकोट्याची गरज आहे. मग ती गाय आजारी पडल्यानंतर असे झाल्यानंतर आम्ही मुक्तकोटा केला. बरं, म्हणजे की मुक्तकोटा करण्याचं कारण ते होतं. कारण ते होतं सुरुवातीला बांधून गाय होत्या. काय तुम्हाला फरक वाटला बांधून गाय मुक्त गाय? बांधून गाय असे म्हणजे एक जेलमध्ये गाय माणूस कसा घालतात तसं काम झालं, बांधून घालले म्हणजे. बरोबर. हा, मुक्त आहेत, बिंदास्त आहेत, फ्रेश आहेत गाय सगळी, तब्येत चांगली. बरोबर. म्हणजे गायची निवड करत असताना सुरुवातीला दुग्ध व्यवसाय करायचा म्हणूनच केलं का? नाही 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 नाही, शेतीला जोडधंदा आपण का बाहेर कामाला जातोय, ह्यात इकडून 4 पैसे येतील तिकडून 4 पैसे येतील म्हणून दूधधंदा चालू केला होता. पण जेव्हा हातून पैसा राहिला, आवड निर्माण झाली, तेव्हा आम्ही बाहेर जायचं कामाला सोडून दिलं. बरं. साधारण किती वर्ष मजुरी केली तुम्ही? मजुरी मोठा करतो मी, लय जास्त वेळ करत नव्हतो, पण जवळजवळ कॉलेज सोडून दिलं. मग 1 वर्षभर बाहेर असं कामाला गेलो, नंतर जेव्हा आमच्या सकाळी किंवा म्हणजे संध्याकाळी 40-50 लिटर, सकाळी 40-50 लिटर दूध झालं, परत नंतर आम्ही काम सोडून दिलं. ह्याच्या गायशींच्या आवड निर्माण झाल्यानंतर गायशींचं हे केलं. बरं. साधारण आता किती गाय आहेत आणि दूध किती जाते आपलं? 12 गायी त्या, त्यातल्या 9 गायी दुधावर आहे, त्या 165 लिटर दूध आहे एक कालवड जिल्हा पाजून. बरोबर. अविनाथजी, दुग्ध व्यवसाय करत असताना कालवड पैदास हा एक खूप महत्वाचा विषय. बरं, तर मग आपण काय करता, म्हणजे सिमेंट कुठलं वापरताय तुम्ही? सिमेंट ABS वापरलेलं आहे, ते काय होईल ना काय नाही माहिती नाही, पण 100% होईल असं म्हणतात. पण भरवलं, आता भरल्यानंतर येल्यानंतर समजेल ती. बरं. आता डेन्मार्क पण भरवलेलं आहे. म्हणजे की आता तुम्ही चालू केले, भरायला चालू केलंय. किती महत्वाचा वाटतं विषय तुम्हाला? ते महत्वाचा इथून पुढं गाडवी काम करण्यापेक्षा डोक्यानं काम केलेलं कधीही चांगलं. बरोबर. म्हणजे कष्ट कमी करायचं, कष्ट कमी करायचं. आणि पण तुम्ही 10 लिटरच्या पण गायला तेवढंच खाद्य देणार आहे, आणि 15 लिटरच्या गायला पण तेवढंच खाद्य देणार आहे. बरोबर. पण त्यातून दूध जास्त कसं कुठून कसं आपल्याला करता आलं पाहिजे तेही करायचं आहे. बर. अविनाथजी, आता म्हणजे सुरुवातीला तुमच्या बांधून पण गाय होत्या, आता मुक्त आहेत, तर तुम्हाला कोणतं शास्त्र चांगलं वाटतंय? मुक्तकोटा हे 1 नंबर आहे. आणि बांधून असताना काय काय अडचणी जाणार? बांधून असताना आजारी पडायचं प्रमाण जास्त आहे, मस्टडी होतात आजारी असल्यामुळं, बांधून असल्यामुळं. आणि गया आजारी जे पडते तर गायशींची तब्येत राहत नाही. बरोबर. आणि पाणी दिवसातून त्यांना 2 वेळा होतं, आणि एखाद्या वेळेस गाई नाही पिली तरी आपण पाजत नाही, नंतर संध्याकाळी बघू म्हणतो. बरोबर. संध्याकाळी बघू म्हणल्यानंतर ती गाय काय होतं, आपल्याला ताण लागल्यानंतर आपण पाणी पितो आपण जाऊन स्वतः, पण त्यांना बांधून असल्यामुळे त्यांना पेता येत नाही ना. बरोबर. त्यामुळे ते गाय आजारी पडायचं प्रमाण त्याच्यामुळे वाढते. का तर शरीराला समजात महत्वाचं पाणी आहे, वैरण थोडी कमी जास्त चालेल पण पाणी पाहिजे. बरोबर. बरोबर. आता मुक्तकोटा केल्यानंतर एक माणूस किती गाय सांभाळू शकतो?
मुक्त गोठा असेल तरी एक माणूस 20 गाय सांभाळू शकतो की वैरण घरची असल्यानंतर. बरं, हा वैरण जागेवर पाहिजे. वैरणीचा आता तुम्ही उल्लेख केला, तर आता आपण कोणती कोणती वैरण वापरता या गायींसाठी? आता नेपेरचं असे गाय मकईचं वाळलं केंबाळ आणि हिरवी एक वैरण मकई. बरं, हा तीन प्रकारची वैरण असते कायम. मिक्स करता? मिक्स करून. ऊस वगैरे काय देता का? ऊस आता सध्या आहे, थोडा थोडा आहे, लई नाही. 2 किलो एक गेल, 2 ते 3 किलो. बरोबर. हा लई नाही. जे काय उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीन ऋतू मध्ये तुम्हाला कधी त्रास जाणवतो गायींच्या व्यवसायामध्ये? पावसाळ्यात जास्त जाणवतो. पावसाळ्यात पण पावसाळ्यात जाणवतो, पण आपण नियोजन तसं करतो शेण पूर्ण बाजूला काढून गोठा पूर्ण स्वच्छ धुतो 2-3 दिवसाला. बर, हा पूर्ण गोठा. हा ते करायचं कारण काय? करायचं कारण मस्टडी होत नाही, गायला गाय आजारी पडत नाहीत, नक्या विक्या नसत नाहीत. हा हा हा. पण आता म्हणजे तुम्ही तर सुरुवातीला म्हणलं होतं की मुक्त गोठ्यात मस्टाडीस होत नाही. होत नाही, पण तरी पावसाळ्यात होतोय. घाणीमुळे होते ना, घाण घाणीच प्रमाण होते, पावसामुळे घाणच होणार आहे ना. म्हणजे की तुम्ही स्वच्छता ठेवताय? स्वच्छता ठेवते पावसाळ्यात. बरोबर. पण पॉलिओ सारखं शेड नेट करायची काय तुम्हाला भविष्यामध्ये आहे का मानस? ते नवीन गोठा बांधल्यानंतर त्या गोठ्याला करायचंय. नवीन गोठा बांधायचा आहे, ह्या वर्षी मारत बांधायचा आहे. बरं, ह्या वर्षी 2023 एकच नियोजन आहे, 100x50 गोठा बांधायला. बर, साधारण गाय किती वाढवायची तुम्हाला? गायी कमीत कमी 20 गाय तर करायची. बर, हा बर. आताच्या घडीला दुग्ध व्यवसाय परवडतोय का आपल्याला? आता परवडतोय म्हणण्यापेक्षा आगन गाडीवर धावते म्हणायला लागलं. म्हणजे खूप चांगलं परवडत. हा बरोबर. आणि जर दुधाचे दर कमी आले तर तुम्हाला काय वाटतं दुग्ध व्यवसाय किती दर असेल तर परवडेल शेतकऱ्याला? कमीत कमी 25 रुपये दर असेल तरी सुद्धा परवडतोय. हा हा. पण मग त्याच्यासाठी काय केलं? त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? दुधावर जास्त भर दिला पाहिजे. ह्या गायीची 12 लिटरची कॅपॅसिटी, तर त्या गायीपासून आपल्याला 25 लिटर कसं मिळलं पाहिजे? 12 लिटरची कॅपॅसिटी गायची, तर 15 लिटर कसं मिळलं पाहिजे? 15 लिटर प्लस कसं मिळलं पाहिजे? ते त्याच गायीपासून त्यासाठी आपण विचार केला पाहिजे. बर, म्हणजे की चाऱ्याची निवड, चाऱ्याची निवड किंवा गाय गायीची निवड ती चांगली, म्हणजे गाय दुसरी घ्यायची, ही गाय विकायची आणि त्या गायीपासून जास्त दूध घेण्याचा आपण प्रयत्न करायचा. बरोबर. म्हणजे की गायीतून तुम्हाला जास्त गायी तुम्ही चेंज करायच्या. आता ही गाय जर 20 लिटर दूध असेल आणि तुमचा 20 रुपये चारा तेवढाच खाणार आहे, आणि जर 30 लिटर गाय देणार असेल तर चारा तेवढाच खाणार आहे. मग तुम्हाला परवडणार आहे कुठली? 30 लिटरची परवडणार. मग तुमचं 30 लिटर तर 10 लिटर तुम्ही नपायचं आहे ना. मग त्यामुळं होता होईल तेवढं आपण जास्त दूध देणार गायीवर भर दिला पाहिजे. त्यासाठी आपण जातीवंत सिमेंटचा वापर केला पाहिजे. बरोबर. म्हणजे आता वापर केलाय का आपण जातीवंत? 2 गायीला सध्या ऑलरेडी भरवलेलं आहे. बर, हा आधी सुरुवातीला भरत होता का तुम्ही? आधी सुरुवातीला भरत नव्हतं, आपल्याला माहितीच नव्हती त्यातली. त्याच्यामुळे माहिती झाली तुम्हाला? अष्टदीप चॅनलला आपण बघितलं होतं, त्यानंतर आपल्याला समजत गेलं हळू. बरोबर. म्हणजे आपल्या या चॅनलवरून तुम्हाला सगळ्या माहिती गेलं. बर बर. आता आपल्याकडच्या ज्या कालवड्या आहेत, तर आता काही लोकांचं मत आहे की दुग्ध व्यवसाय करत असताना कालवड संगोपन परवडत नाही. आपलं काय मत आहे? तसा विचार केला तर परवडतच नाही, पण आपण एक बँकेत पिगमी टाकतो ह्या हिशोबानं सांभाळली तर त्या गाईच एक येत होत तरी तिला 40-50 हजार रुपये खर्च येत असेल. बरोबर. तर चांगली जर सांभाळली तर 1 लाख रुपये देऊन जाते आपल्याला. बरोबर. तर अशी कोणतीच बँक नाही व 50 हजार टक्के नंतर दुसऱ्या वर्षी 1 लाख रुपये देते. बरोबर. त्यामुळं ती कालवड परवडते. बरोबर बरोबर. आता तरुणांनी दुग्ध व्यवसाय करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुग्ध व्यवसायात स्वतः बदलं पाहिजे, गाड्याच्या जेवढा धंदा नाही. त्याच्यावर पशुखाद्याचं नियोजन म्हणजे गायीच्या हिशोबाने 1 पर लिटरला 300 ग्रॅमनं पशुखाद्य दिलं पाहिजे. बरोबर. मिनरल मिक्सरचा वापर केला पाहिजे आणि चांगल्या प्रतीचा चारा दिला पाहिजे. मुरघासाचा वापर दिला पाहिजे आणि कमीत कमी मुरघास बाबा आपल्याला वर्षभरात देता येईल असं नियोजन केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुक्त गोठा असणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे की मुक्त गोठा असेल तर तुमचं कष्ट कमी होते. एक व्यक्ती जास्त गाय सांभाळू शकतो, आणि त्रास कमी. बरोबर. आता तुम्ही शेड नेट केले समोर, किती खर्च आला तुम्हाला याच्यासाठी? शेड नेटचा काही खर्च नाही, शेड नेट 13x45 शेड नेट आहे. बर, हा त्याचा एवढाच खर्च. आणि उन्हाळ्याच्या सावलीसाठी? तुम्ही उन्हाळ्याच्या सावलीसाठी नंतर त्याला आणणार आहे आपण, ते वर टाकण्यासाठी हॉटेल ऑफर देत माहिती आहे का ती काढायचं टाकायला त्यासाठी आणणार आहे त्यावर तट्टी. हा तट्टी आणणार आहे का? तर त्याच्यातून ऊन पण येत नाही, काय नाही, गार थंड राहते, त्यासाठी टेम्परेचर मेंटेन करते. बरोबर बरोबर.
आता आपल्याकडचे जे गाय आहेत तर ह्या कुठल्या जातीच्या गाय आहेत? आपल्यात आता सध्या दोन बेंगलोर जातीचे आहेत, बाकी सगळे याच्या बेंगलोरहून दोन आहेत, बाकी सगळ्या याच्या आहेत त्या, पण दोन बेंगलोरहून बाहेर आपल्या महाराष्ट्रात नाहीत, बेंगलोरचे आहेत. कुठल्या बेंगलोरच्या गाय आहेत? काही एक दोन बेंगलोरचे. म्हणजे अविनाजी, म्हणजे आता काही लोकांचं असं मत आहे की बेंगलोरच्या गाय आहेत त्या सेट होत नाहीत किंवा पंजाबच्या गाय सेट होत नाही. नाही नाही, तसं काय नाही, ही बेंगलोरची गाय आहे. बेंगलोरच्या गायन पंजाबच्या, पंजाबच्या गायनला जरा टेम्परेचर सहन होत नाही, बेंगलोरच्या गायला तशी काय अडचण येत नाही. बर. हां, आणि दुधाची काय लेवल आहे याची? ह्याची दुधाची पहिल्यांदा आम्ही आणली तेव्हा आम्हाला अनुभव नव्हता, बांधून होती तेव्हा 28 लिटर आपण दूध काढलेलं तिचं. बर. हां, 28 लिटर. बेंगलोरच्या गायीत आणि आपल्या गायत काय फरक वाटतो तुम्हाला? बेंगलोरच्या गायीत आणि आपल्या गायत फरक म्हणजे त्यांच्या गायची कपॅसिटी चांगली आहे दुधाची. हां हां, दुधाची कपॅसिटी चांगली आहे. शहराची कासाची ठेवण चांगली आहे, त्यांच्या कासा अशा गुडघ्याच्या खाली नाहीत. समजा फिट कासाच्या, मेंढ कासाच्या गायीत. आणि आपल्याकडच्या गायींच्या, आपल्या गायच्या गायीच्या गायचे खाली पाठी धुवून, पाठी ठेवून धार काढ लागते. हां, बडदोबड आपल्या गायीत. हां, बेंगलोर पंजाबच्या गाय हे त्यांनी सिमोनवर काम करून चांगल्या क्वालिटीच्या गाय तयार केली. बरोबर. म्हणजे की तुम्हाला काय वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये असं व्हावं का? आपल्या महाराष्ट्रात होण्यापेक्षा झालंच पाहिजे. हां, ही काळाची गरज आहे, तरुणच बदल करतो, तरुणांना डोक्यात घेतलं पाहिजे. आता म्हणजे बेंगलोरच्या गायी किती दूध देत आहेत आता, म्हणजे एका वेतात आपल्या सरासरी? एका वेतात सध्या आता पहिल्यावर आपण आणलेली आहे 151 आणलेली आहे. सध्या आता दिवसाचं 25 लिटर प्लस पीठ आहे. 25 लिटर म्हणजे खाद्य तेवढंच, खाद्य तेवढंच. हां, जे आपण 10 लिटरच्या गायला देतोय तिला पण तेवढं देतोय, पण ती गाय 25 प्लस चालते सध्या. बरोबर. पहिला रोय. आता गव्हाणीचं स्ट्रक्चर सांगा तुम्ही, गव्हाण कशी केली तुम्ही? गव्हाण ही अशी केली आहे, गव्हाणीला गळे सोडबांध करण्याची गरज नाही. हा, ही हुक आहे, हुक अडकावं लागला, विषय संपला. हा, काढायचं सोडायचं. बरोबर. आणि किती उंची आहे या गव्हाणीची? गव्हाणीची 1.5 फूट आहे. आणि यामध्ये चारा आणि पाणी दोन्ही देतात तुम्ही? चारा नाही, चारा हे देतो, पाणी तिकडे आहे पाण्यासाठी विषय. बरोबर. सगळ्यात थोडक्या पैशामध्ये आपण उभा केलेला. बरोबर. मुक्त गोठ्याला खर्च करण्यापेक्षा आपल्या गायींवरला चांगलं सिमेंट भरवून, गायी चांगल्या टॉप क्वालिटीच्या गाय आणून गायीवर खर्च केलेला अति उत्तम. बरोबर. म्हणजे जसं आता तुम्ही केलं की तुम्ही बघताय आता समोर गोठा सध्या पडलेला आहे, ती बांधायचा आहे, पडलेला आहे, तरी सुद्धा आम्ही गायींवर खर्च जास्त केलेला आहे. हा, मिनरल मिक्सर संपलं तरी आपण काल आणून त्या कंपनीला आणायला आवडलं, आणून दिलं त्यांनी, पण गोटी दुरुस्त केली नाही, पण त्यांच्यासाठी जे लागते ते आणलं आधी. बरोबर. म्हणजे की सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते केलं पाहिजे. हा, बरोबर बरोबर. तर आता आपल्याकडच्या गाय काय किमतीचे आहेत गाय? आपल्याकडं गाय समजा लाखाच्या मोर्चेत. हा हा, लाखाच्या मोर्चेत. म्हणजे की किती बाय किती अंतरामध्ये हा गोट आहे सगळा? 45x45 चौकोनी गोलका पूर्ण. 45x45 त्यात 10 फुटी शेड, 10x30 शेड बी त्यातच. कोबाब ते पण त्यातच. बर बर. साधारण यामध्ये किती 45x45 मध्ये किती गाय राहतात? सध्या 45x45 मध्ये 10 गाय योग्य आहेत, पण आता झाले कसं जास्त बारकी कालवाडी 4-5 आहेत ते सांभाळली ती, आणि 2 गाय एक्स्ट्रा अजून त्यात झाली, ते जरा जास्त झाली ती, ते मोठा गोठा बनल्यानंतर त्यात सोडायची. बरोबर. म्हणजे जागा कमी पडते? जागा कमी पडते सध्या. म्हणजे 45x45 मध्ये 10 गाय तुमच्या पाहिजे? हा, 10 गाय लई झाल्या. म्हणजे व्यवस्थापन व्यवस्था. बरोबर. म्हणजे की तरुणांनी याकडे वळावं, तरुणांनी 100% याकडे वळावं. बरोबर. तर अविनाजी, तुम्ही जो काय अनमोल वेळ दिला, अनमोल मुलाखत दिली, ही वेळ, ही मुलाखत आपल्या तरुण शेतकरी मित्रांना फायद्याची ठरेल अशा पण आशा व्यक्त करूयात. तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल मी आपल्या शेतकरी मित्रांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तुमचे धन्यवाद. तुम्ही एका सामान्य शेतकऱ्याला पडद्यावर आणण्याचं काम केलं आहे, त्याबद्दल तुमचे आभार.